फुलवालेला एक विषय, त्याला तुम्ही 30-40 दुकान तिथलं बनवली, त्याच्यात त्याला दुकान भेटली नाही, ते बिचारा ठेला तिकडं ते मेन रोड वर लावला, त्याच्यात तुमचे नगरपालिकेचे जे भाडेकरी लोक आहे, जी रिटायरमेंट आहे, ते त्यांना जाऊन त्रास देतात साहेब, मग त्याला तर तुम्ही जागा देणार ते इरफानला. एक विषय. दुसरा विषय, त्याच्यानंतर एक दुकानवाला आला फुलवाला 7-8 वर्षांनंतर, तुम्ही त्याला दुकान दिली कॉर्नरची, मग त्याला दिली नाही. तुमच्या चायवाला एक होता, 2-3 चायवाले, तुम्ही दुकान अजून तिकडून दिवाल तोडली नगर शाळाची, त्याच्यात तुम्ही बसवलं त्याच्यात, मग यांनी काय केलं, हे हिंदुस्थानी आहे का पाकिस्तानी आहे का बांगलादेशी आहे, त्याचा आम्हाला एक उत्तर द्या. दुसरा, 10 लोक जे आहे सर, हे चिकनवाले टायरवाले यांचा डेलीचा गुजारा त्याच्यावर आहे. हे तुम्ही जे नगरपालिकावाले त्रास देऊ राहिले, आतापर्यंत अंग्रेज जे होते त्यांनी इतका त्रास दिलेला नाही, इतका नगरपालिकेचा त्रास, नगरपालिकेचा प्रत्येक समाजासाठी बुलढाण्याचा अतिक्रमणा धारकाचा हे विषय चालू आहे शहरामध्ये. तो आता याच्यात मला एक सांगा, तुम्ही अतिक्रमण बोलू राहिले नो डाऊट, फक्त तुम्ही काही लोकांना टार्गेट धरून त्यांना उचलणे आणि त्याच्यात काही जे खास लोक आहे त्याचे सेटलमेंट भी त्यांचे आहे आजच्या डेटच्या मंडळीमध्ये, ते मी म्हणत नाही, सपला सपू मालूम आहे, सब हुशार आहे, तो त्याच्या आज चालू आहेत हे खेळ जे चालू आहे बुलढाणा शहरामध्ये. आम्हाला सर न्याय पाहिजे तुमच्याकडून. एक कारंजा विषयाचा विषय आहे, त्याचा वडील हार्ट अटॅकनी वारलेला आहे साहेब, 50 वर्षापासून त्याची पानपट्टी होती, त्यांना तुम्ही दुकान दिलेले नाही, साकलीवाले हातेडीवाले माझे रिलेटिव्ह यांचे रिलेटिव्ह तिकडचे लोकांना दुकान दिलेले साहेब, हे काय न्याय आहे पहा तुम्ही सर, हे कितका त्याने धैनी हे जे आहे मानसिक, हे मानसिकता सर तुम्ही पहा कुठं चाललेली आहे बुलढाण्याची. हे बुलढाणा भाईचारा होता सर पूर्ण इंडियामध्ये, असं बुलढाण्यामध्ये कधीही झालेला नाही. विकासाच्या नावाखाली तुम्ही ना अतिक्रमण उचललं, ठीक आहे मानतो आम्ही, पण जिथून तुम्ही ना लोकांना उचललं त्याच लोकांना कुठे तुम्ही जागा दिली का? नाही दिली. आणि त्याच्यात फक्त मुस्लिमला वगळून दुसऱ्या समाजाच्या लोकांना तुम्ही दिली जागा. एक आहे एक्झाम्पल, जिथे आता आपण जस्तम चौकवर पुतले ठेवले, तिथून एक मुस्लिम समाजाचा एक फुल विक्रेता होता, फक्त त्यालाच नीट जागा भेटली, सगळ्यांना जागा भेटली, हे वाईट आहे. आणि दुसरा विषय, हे जे लोक जिथे बसतात हे आजपासून नाही, तुमच्या अगोदरपासून 3-4 साहेब 15-20 वर्ष यांना झाले, आणि 20 वर्षापासून हे तिकडे त्यांचा परिवाराचा उदरनिर्वाह सुरू होता. आता अचानक तुम्ही ना विकासाच्या नावाखाली ते तिकडचं अतिक्रमण उचलला, मग परत तिथे अतिक्रमण आता सुरू झाला तुमच्या डोळ्यासमोर, मग तुम्ही तिथे का कारवाई करत नाही? आता तिकडे या ठिकाणी हे बसले होते, त्या ठिकाणी अतिक्रमण सुरू आहे. निरीक्षण मक्का पाणी करा, तुमच्या निर्देशनातील तिथे दुकानं सुगर भरण्याचा त्यांना गोल परवानगी दिली. आपण मेन अठवाटी आहे ना नगरपालिकेची आधडी, हा तो बोलतो ना मी. संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ होते ते चायनीजचे होते, कुठं आपण बसू दिले ते परत? नाही बोल रहे, आप अन्याय कर रहे, आप अन्याय कर रहे, हम ये नहीं बोल रहे, लेकिन उनके साथ अन्याय हो रहा है इसके ऊपर आपको ख्याल देना पड़ेगा. हम ये नहीं बोल रहे, हम आपको टारगेट नहीं कर रहे, हमको मालूम है प्रशासन का काम है, अतिक्रमण नहीं होने चाहिए शहर में, स्वच्छता होनी चाहिए, पर स्वच्छता के नाम पर भी आप देखो, अगर आप जनता चौक से मिर्जा नगर तक जाएंगे तो नालियां पूरी फुल भरी हुई है, जरा पानी आया कि रोड पर पूरा पानी आ रहा, 3-4 पुल ऐसे तोड़ के डाल दिए कि वो पुल के वर्क ऑर्डर दिए, काम नहीं हो पा रहा, तो ये सब चीजें जो है इससे भी तकलीफ जा रही साहब. इनको शासनाने भरपूर काही शासनाचे जागा तोडून पुतळे उभारले, आता या शहराला पुतळ्याची गरज नव्हती, पण केलं, सगळ्या जाती धर्माला ते खुश करत आहे. मग आमच्या समाजावर त्यांनी अन्याय केलं असं आम्ही बोलणार नाही,
सगळ्याच समाजावर त्यांनी अन्याय केलेला आहे या बुलढाणा शहरामध्ये. मुसलमान असो, बौद्ध असो, दलित असो, जे काही समाजाचे लोक व्यवसाय करत असेल त्यांच्यासोबत त्यांनी अन्याय केलेला आहे. काही ब्लॅकमेलिंग करून काही लोकांना त्यांनी त्रास दिलेला आहे आणि अजून देणं चालू आहे. इतका मोठा शेड त्या ठिकाणी, इतका मोठा दुकान कोणाला दिलाय नगरपालिकेने? मला बोलू द्या, मला इतका मोठा शेड कोणाला दिला सर? कारण ज्याचे जे दुकान आहे दशम चौकातले, एकच व्यक्तीच्या नावाने, कारंजा चौकातले मंदिरासमोर जे झाले आता नवीन दुकान, ते बी आपल्या जवळला देण्यात आले. तिथं एक एजाज पानपट्टीवाला म्हणून होता 50 वर्षापासून, तो अटेकना वारलं. हे पा, धूर्त राजकारणीला या गोष्टीची काही गरज नसते. कोण वारला आणि कोण मेला, आणि स्वच्छताची जे बोलताय ना आपण, भाषा करताय स्वच्छताची, तर एक ट्रॅक्टर फिरतोय मेन रोडला कचरा घेण्यासाठी, तितके ॲडव्हर्टाईज बुलढाणा शहरामध्ये चालू आहे. बाकी वार्ड वाईज जर आपण सर्वे केला ना सर, कुठेही स्वच्छता नाही आहे. घाण आहे सगळी, पसरलेली नाले आहे, डोपकाळे आहे, घाण पडलेली आहे. मग लोकांना आरोग्य नाही का सर? आपल्याकडून कुठेही सुविधा उपलब्ध होणार नाही का सर? या लोकांना असंच मारायचं का आपल्याला? आता जर आज सत्ताधारी लोक जर याचा सत्तेचा गैरउपयोग करून लोकांना त्रास देत असेल, सगळ्यांची बारी येणार आहे. आज लोकांच्या जीवावर आलेली आहे आणि प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही. प्रशासन म्हणून आम्ही आपल्याकडे आले, आपल्याकडे आम्ही मागणी केली, आपल्याला न्याय मागतो. आता 10 चायनीजवाले आता ते मोमेडियन आहे म्हणून त्यांना टार्गेट करायचा आणि हिंदू समाजाला खुश करायचं, हे त्यांचा नेहमीचा प्रकार आहे. हा, पण आज रोजी हिंदू समाजातले लोकांचा बी मन दुखलेलं आहे सर. जे आज जे छोटे मोठे व्यवसाय करून आपला परिवार चालवतात त्यांच्यावर जे अन्याय होऊ राहिला, आज त्या लोकांना त्रास होते. सगळे हिंदू सारखे नसतात. राजकारण होत असेल तर आपण राजीनामा द्यायचा ना आमच्यासोबत राजकारण करायचं. आदरणीय महोदय, अनेकदा तुम्हाला तक्रार निवेदन दिले, सूचना पत्र दिले, स्मरण पत्र दिले, सगळे दाखल केल्यावर देखील तुम्ही आम्हाला एक पत्र, एक साधा पत्र देत नाही. आता तुम्ही डिस्पॅचमध्ये जा आणि तुम्ही स्वतःच निरीक्षण करायचं आमचे किती पत्र आहे तुमच्याकडे. एखादं पत्र साधा आम्हाला. आता हे निवेदन अति महत्व आणि फक्त सर मुसलमानांना तकलीफ होती. हजरत एमआयडीसीनी, फॅक्टरीनी, मिलनी, रेल्वेनी, या सूचीची बेरोजगारांनी सर इतर बँकेतून कर्ज घेतलेलं याची परतफेड कशी करायची? गेली मुसलमानों को एक साइड में बुला के गोले मार दी. सबसे पहली बात, संगम चौक से जस्टम चौक तक जितने भी दुकानें थे अतिक्रमण की, सबको उठा देते. आप लोग अपने रिलेशन वाले आपको कॉल जिससे आए उनको बिठाओ और मुसलमानों को वहां से हटाओ. ये मुद्दा क्या है, क्यों ऐसा कर जाए आप लोग? अगर आपको बिठाना है तो दोनों को बिठाइए. दूसरी बात आपको बता देना चाहता हूँ.